All of you see now 1.2 On to the summit, we reach the top. First, solve icebreaker question. Question number 1 Discuss with your partner and complete the web of different activities related to climbing. There is given now question number 1 in our textbook Icebreaker question. Discuss with your partner and complete the web of a different activities related to climbing. देअर इज अ गिवन क्वेश्चन वॉट इज द मिनिंग ऑफ द क्वेश्चन तुम्ही तुमच्या सहकार्याशी चर्चा करा व गिर्यारोहणाच्या उपक्रमांशी संबंधित आपणाला जी वेब डायग्राम दिलेली आहे जाल तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करा दर इज गिवन फॉर एक्झाम्पल क्लायम्बिंग रॉक क्लाइम्बिंग रॅपलिंग अँड

तुम्ही त्यावर वर्चस्व मिळवू शकता असे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत काय काय सांगू शकतोय मग आपण फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे रॉक क्लाइम्बिंग रॅपलिंग बॉलरिंग हायकिंग स्क्रॅमलिंग आईस क्लाइम्बिंग अँड अदर्स आर सो मेनी स्पोर्ट क्लाइम्बिंग सो मेनी ॲन्सर्स आर देअर देन सी द क्वेश्चन नंबर टू देअर आर सर्टन प्री रिक्विजिट्स

प्रेफरन्स द्याल की त्याच पद्धतीनं तुम्ही तुमचं काम पूर्ण करणार आहात अशा पद्धतीनं आस्क सम क्वेश्चन्स टू युअर फ्रेंड देन हाय करती खवार यू देन युअर फ्रेंड रिप्लाय यू हाय हॅलो देन आय एम फिलिंग परफेक्टली फिट वॉट ब्रिंग यू हॅव फर्स्ट वन देअर इज गिवन सम पॉइंट्स फॉर एक्झाम्पल टाईम डिस्टन्स इक्विपमेंट मेंटल अँड फिजिकल फिटनेस क्लोथ्स अँड ट्रेनिंग वेअर आर सो मेनी थिंग्स यू थॉट नाव दॅट टाईम जर तुम्ही माउंटेनिअरिंग करणार असाल तर त्यासाठी तुम्ही स्पेशली काय करणार आहात फर्स्ट वन टाईम कधी जायचं कोणत्या सीझनमध्ये जायचं हे तुम्ही फर्स्ट वन क्लिअर करणार आहात देन डिस्टन्स देन इक्विपमेंट नक्की तुमच्या इक्विपमेंट कोणत्या आहेत देन मेंटल अँड फिजिकल फिटनेस तुमची मानसिकता शारीरिक क्षमता असली पाहिजे कोणत्या सीझनमध्ये चाललेला आहात कोणते क्लोथ्स तुमच्याजवळ पाहिजेत आणि त्यासाठी देखील तुम्हाला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे देअर आर द साऊंड्स एक्झिक्युशन्स आहे वन मोस्ट मेंटली फिट टू टॅकल बाय द सिच्युएशन नॉट पॅनिक इन सच सरकमटान्सेस प्लस दोज हू साईन अप मस्ट हॅव ट्रेकिंग शूज अँड फ्लिक जॅकेट टू प्रोटेक्ट फ्रॉम अवर कोल्ड वाईंड्स बिगनर अँड अंडरटेकर्स What about the beginners? Undertake month-long training since the trek is one of average difficulty. This will focus on building stamina, climbing while lifting light weights, and running on the rough trainer. Your team has really done a great job this year. My bus is here. Then our bus is there. So many things are now. First one, you thought. डू अंडरस्टँड काय सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या फ्रेंडबरोबर कॉन्व्हर्सेशन करायचं आहे डायलॉग करायचा आहे की त्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहात देन सी द लास्ट क्वेश्चन डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हॅरियस हॅझ आर्ट्स अँड रिस्क दॅट अ माउंटेनियर ट्रेकर हॅज टू फेस इन अॅन एक्सपेंडेशन म्हणजे तुमच्या सहकार्यासोबत एखाद्या गिर्यारोहकाला एखाद्या मोहिमेत सामना कराव्या लागणाऱ्या अडचणी किंवा येणारे प्रॉब्लेम्स धोके याविषयी चर्चा करा मग काय सांगू शकतो देअर आर टू टाईप्स ऑफ द डिझास्टर्स ऑर प्रॉब्लेम्स अँड हॅझर्ट ऑर रिस्क फर्स्ट वन नॅचरल देन सेकंड वन मॅनमेड नॅचरल डिझास्टर आपण काय सांगू शकतो क्लायमॅटिक अव्हेलेंज Rock rockfalls, altitude, falling ice, animals, etc. Then man-made lack of fitness, over-exertion, accidents, bad equipment, bad planning of route, lack of teamwork, food, etc. There must be so many things faced to in that time. Mountaineering is considered to be one of the most exciting and dangerous sports of the world. The danger involved in mountaineering are rock fall, avalanches, inclement weather, equipment failure, falls due to injections, fatigue, inadequate training, summit fever, and altitude sickness. There are so many natural and so many man-made disasters are there. Okay, welcome student. All of you start now our textual study, our Yogabharti textbook. There is now 1.1 lesson, is reduction in our 25% syllabus, the lesson name being Nepali. That's cause all of you start now our second lesson, 1.2 On to the Summit. We reach the top. So today, all of you, first now, introduction of this lesson. On to the summit. This lesson written by Tenzing Norway. Tenzing Norway was a Nepali Indian Sherpa mountaineer. He reached the summit of Mount Everest. Along with Edmund Hillary on 29 May 1953. They were the first two individuals known to reach the summit. This is a brief essay where Tenzin describes the climb to the top. On to the summit, we reach the top. This extract, the given lesson, extract from the T. O. I. Archives, outlines the final stage of the climb to the top of a mountain, Everest, undertaken by Tenzing Norgay and Edmund Hillary as part of the 1953 British expedition to the mountain narrated by Norgay himself. It gives us a glimpse into the thought of two as they make history and their first reaction to the historic feat. Tenzing Norgay, he was born in 29 May 1914 to 9 May 1986 day he was a nepali indian sherpa mountaineer was also to referred as the sherpa tenzing he was part of the 1953 british expedition of mountain everest and along with edmund hillary who was the first to reach atop the world's tallest mountain on 29th may 1953 regarded as a hero by many Nepalese and indians he was honored with the tiger medal the padma bhushan and the star of nepal see the introduction or information about the writer tenzing norgay he was born in 19 may 1914 and died in 9 may 1986 known by birth as a Nangal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing, was a Nepali Indian Sherpa mountaineer. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. Then he has given so many awards and honored with so medals see the first one tiger medal medal in 1938 honored by himalayan club for the third everest expedition then second award star of nepal 1953 honored by king tribhuvan for all accomplishments and third one, Padma Bhushan Award given in nineteen fifty nine government of India honored by all accomplishment. There is now so many awards he had honored. Tenzing described the climb to the top and all events occurred during the historic climb. The article also describes what brought him to climbing mountains. गुड मॉर्निंग स्टुडंट हॅलो वेन यू लर्न ऑर लिसन नाव इंग्लिश सब्जेक्ट व्हिडिओ दॅट टाईम ऑल ऑफ यू ओपन युअर टेक्स्ट बुक अँड देन सी अँड लर्न अँड लिसन द व्हिडिओ विद्यार्थ्यांना तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचं पुस्तक कंपल्सरी आहे आणि ते पुस्तक प्रत्येक व्हिडिओच्या वेळी तुम्ही तुमच्या समोर घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण ज्यावेळी आपण लेसन पोयमचा स्टडी करत असतो त्यावेळी प्रत्येक लाईन ही तुम्ही त्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघितली पाहिजे की जसं आपणाला क्लासमध्ये हे टेक्स्टबुक कंपल्सरी असणं गरजेचं आहे क्लासमध्ये टेक्स्टबुक असल्याशिवाय बसू दिलं जात नाही जर तुम्ही पुस्तकं घेतली नसेल तर इंग्लिशचं पुस्तक हे लँग्वेजचं पुस्तक तुम्हाला घेणं हे बंधनकारक आहे मँडेटोरी आहे त्यामुळे तुम्ही हे पुस्तक घेतलंच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला लेसन पोएम काहीही समजणार नाही तुम्ही व्हिडिओमध्ये स्लॅड बघू शकता स्लायडमध्ये दिलेली लाईनही बघू शकता परंतु पुस्तक तुमच्यासमोर असणं गरजेचं आहे पुस्तक समोर ठेवून तुम्ही व्हिडिओ जर लिसन केला ऐकला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रत्येक लाईन ही समजली जाईल पुस्तकं जर घेतली नसतील तर अवश्य पुस्तकं पहिली खरेदी करा सी द पेज नंबर

नाईन ऑन अ फ्रायडे मॉर्निंग आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन दिस डे की शुक्रवारी सकाळी नऊ नंबरच्या कॅम्पमधून निघताना मी ठरवलं होतं वेनवी लेफ्ट कॅम्प नाईन ऑन फ्रायडे मॉर्निंग शुक्रवारी सकाळी नाईन नंबरच्या कॅम्पमधून नवव्या कॅम्पमधून निघताना मी ठरवलेलं होतं आय वॉज डिटरमाइंड टू गेट द टॉप ऑन दिस डे की आज कुठल्याही परिस्थितीत शिखराचा कस गाठायचाच हे मी त्याच दिवशी ठरवलेलं होतं व्हेन वेन वी लेफ्ट कॅम्प नाईन ऑन फ्रायडे मॉर्निंग दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आणि सकाळीच माझ्या मनामध्ये विचार आल्याचं मला आठवतं आहे आय रिमेंबर रिमेंबर आठवणे थिंक विचार दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आणि सकाळीच माझ्या मनामध्ये विचार आला होता हे मला आहे आणि तो विचार कोणता आहे आय वॉट्स टू गेट टू द टॉप वेन इफ आय डाईट मृत्यू आला तरी देखील मी शिखराच्या कळसावर पोहोचणारच हा विचार माझ्या मनामध्ये सकाळी आला होता आणि त्या विचाराची मला आठवण झालेली आहे वॉट इज द थॉट रिमाइंड इन द रायटर्स माइंड आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय died. जरी मृत्यू आला तरी कस गाठायचाच हे ठरवलेलं होतं आय वॉज नॉट अफ्रेड टू डायट दॅट डे अफ्रेड भीती वाटणं भय वाटणं अँड आय वॉज नॉट अफ्रेड टू डायट दॅट डे आणि मरणाचं मला त्या दिवशी अजिबातही भय वाटत नव्हतं भीती वाटत नव्हती वी सेट

आम्ही लवकरच निघालो आणि नवव्या कॅम्पपासून सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही दोघंही एकमेकांच्या वेगवेगळ्या अशा जागा बदलत राहिलो पुढं पाठीमागं पुढं पाठीमागं अशी आमची जागा देखील आम्ही बदललेली आहे देन आय वूड टेक द लीड अँड देन हिलरी आणि रायटरने काय सांगितलं आय वूड टेक द लीड अँड देन हिलरी कधी मी पुढं असायचो तर कधी हिलरी हा माझा फ्रेंड माझ्या पुढा असायचा द मॅन हू फॉलोज वेन क्लाइंबिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइंबिंग अप अँड क्लाइंबिंग डाऊन म्हणजे चढत असताना ते शिखर क्लाइंब करत असताना जो माणूस पाठीमागून चालत असतो त्याच्यासाठी चढणं आणि उतरणं दोन्ही कामं अवघड असतात का अवघड असतात काय सांगितलं बघा आय वूड टेक द लीड अँड देन हिलरी म्हणजे ते दोघं जागा का बदलायचे तर पाठीमागं जो राहणार आहे पाठीमागून जो चालणार आहे त्याच्यासाठी चढणं आणि उतरणं हे नेहमीच खूप अवघड असतं हे का सांगितलं ते या ठिकाणी दिलेलं आहे द मॅन हू फॉलोज वेन क्लाइंबिंग ॲज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइंबिंग डाऊन म्हणजे चढताना जो माणूस पाठीमागून चालत असतो आणि उतरताना जो माणूस पाठीमागे असतो त्याच्यासाठी चढणं आणि उतरणं ही दोन्ही कामं खूप अवघड असतात ही इज द अँकर ते मुख्य आधार असतो तो, तो मुख्य आधारस्तंभ असतो कारण का द मॅन वॉज गोइंग इन द लीड कट्स द स्टेप अँड ब्रेक्स द वे पाठीमागून चालणाऱ्यासाठी चौघड असतं हे का सांगितलेलं आहे या ठिकाणी तर पुढे चालणारा माणूस पायऱ्या कापून मार्ग तयार करीत असतो जे पुढं चालणारा माणूस आहे त्याला पायऱ्या कापून मार्ग तयार करावा लागतो आणि मग हा दुसरा त्याच्या पाठीमागे चालत असतो मग ते पाठीमागून चालत असतो त्याच्यासाठी चढणं आणि उतरणं हे दोन्ही कामं अवघड असतात असं रायटरनं या ठिकाणी सांगितलेलं आहे दोन्ही पॅरेग्राफ लक्षात आले का बघा लेसन खूप इंटरेस्टिंग आहे वेन वी लेफ्ट कॅम्प नाईन ऑन फ्रायडे मॉर्निंग आय वॉज डिटरमाइंड टू गेट द टॉप ऑन दिस डे इन विच डे फ्रायडे ऑन नाईन कॅम्प की नाईन नंबरच्या कॅम्पमधून निघाल्यानंतर फ्रायडे मॉर्निंगला सकाळीच हे त्यानं ठरवलेलं होतं डिटर्माइन टू गेट टू द टॉप ऑन दिस डे काही झालं तरी त्या शिखराचा कस गाठायचाच दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इव्हन इफ आय डायड जरी मृत्यू समोर दिसत असला मृत्यू आला तरी हे यश संपादन करायचंच आय वॉज नॉट अफ्रेड टू डॅट दॅट डे आणि त्या दिवशी मरणाची अजिबातही भीती त्या दोघांनाही वाटलेली नव्हती वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प नाईन टू द पीक वी अल्टरनेटेड आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे सकाळी लवकरच ते निघाले आणि नाईन कॅम्पपासून एकमेकांच्या पुढं पाठीमागं ते चालू राहिले चालत असताना आपली जागा देखील ते बदलत राहिलेले आहेत आय वूड टेक द लीड अँड देन हिलरी कधी रायटर पुढं असायचा तर कधी हिलरी पुढे असायचा देन द मॅन हू फॉलोज वेन क्लाइंबिंग ॲज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइंबिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन आणि पाठीमागं चालणाऱ्यासाठीच क्लाइंबिंग चढणं आणि उतरणं हे खूप अवघड काम आहे हे, हे त्याचवेळी लक्षात येत असतं ही इज द अँकर आणि तोच तर मुख्य आधारस्तंभ असतो द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप अँड ब्रेक्स द वे कारण पुढे चालणारा माणूस हा त्या त्या ठिकाणी पायऱ्या कट करून मार्ग काढत असतो पायऱ्या कट करून पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतो इन द पॅरेग्राफ हे इन्फॉर्मेशन या दोन पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे की आम्ही सुरुवात कुठंपासून केली आणि कोणत्या मार्गानं जायला लागलो याचं वर्णन रायटरनं या दोन पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे टेक्स्टबुक घेतली नसतील तर अवश्य टेक्स्टबुक घ्या आणि समोर टेक्स्टबुक असेल तर तुम्हाला प्रत्येक लाईन किंवा एखादा शब्द कळत नसेल त्या त्यावेळी तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करू शकता यासाठी तुमच्या समोर तुमचं टेक्स्टबुक असणं गरजेचं आहे एखादी नोटबुक तुम्ही तुमच्यासमोर ठेवा की जो पॅरेग्राफ जी लाईन आपल्याला अवघड वाटते ती तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता आणि यातूनही जरी कळत नसेल तर पर्सनल नंबरवर अगदी तुम्ही कॉल करून हा लेसन समजला नाही तो पॅरेग्राफ समजला नाही तुमचे सगळे काही प्रॉब्लेम तुम्ही सांगू शकता